मालकिन भाई माफ करा मला, तुमचा हात धरला मी. अरे नाही नाही, वेड आहेस का? उलट बरं झालं तू अडवलंस मला. मी रागाच्या भरात नित्यावर हात उचलला असता तर. पण काय करू रे, ही समोर आली ना की मला राग येतो, तिचा चेहराही बघाव असं वाटत नाही. विनाकारण त्रास देते रे मला. एनिवे तू मनात असं काही आणू नकोस, उलट तू मला अडवलंस ते बरंच केलं. थँक्स. जातो. येतो. नित्या अधिकारी प्रोजेक्ट वर स्टे होऊन तू डाव जिंकलायस असं जर तुला वाटत असेल ना तर ते तसं नाहीये. मी नागिने आणि माझ्या शेतीवर पाय ठेवलायस तू. त्याचे पाय कोण कोण आणि किती वेळ वाचवणार आहे तुला? आणि कोण वाचवणार? तुझा शेखर तो तर मेलाय. मग कोण? तुझी म्हातारी माई. आज रात्री, आज रात्री तुझं आयुष्य संपवून टाकेल. कोण? काय ग पाहुणे, काय बेत आहे, काय करायली? माझ्या वहनाऱ्या नवऱ्यासाठी त्याच्या आवडीची खीर बनवायली. खीर वय? मग मी करते की? तू नाहीतरी अजून काहीच तयारी केलेली दिसत नाही मला खिरीची. तू दुसरं काहीतरी कर, ते दे माझ्याकडं. नाही नाही, मी करते की. त्याला ना माझ्याच हातचं आवडते, मी करते. माझ्या हातचं बी आवडेल. नाही नाही, तुम्ही राहू द्या म्हणलं ना, मी करते. हट्टी आहेस? नाही नाही. अग हे बघ, तुझा फोन वाजायलाय, त्यो उचल आधी. हॅलो, बोला की. पाहुणी कशी आहेस बाळा? मी बरी आहे, तुम्ही सांगा माझी कशी काय आठवण आली आज? अगं माझं ना तुझ्याकडे काम आहे. काम महत्वाचं आहे, त्यात तुझाही फायदा आहे आणि हे काम करायला तुला आवडेल सुद्धा. ए पाहुणे, ते खिरीचं सगळं साहित्य कुठं आहे? म्हणजे मग मला शोधायला नव्हे ना? इथं ठेवलाय सगळं. हॅलो. हा आता बोला मालकिन भाई. हा आवाज कोणाचा होता ग? ते मरू द्या हो. तुम्ही सांगा की काय काम होतं? हा ऐक, मी जे काम सांगते ते जसंच्या तसं व्हायला पाहिजे, नीट व्हायला पाहिजे. करशील ना? कळलं की. बोला की तुम्ही. ऐक,